तर मित्रांनो सगळ्यांना जय श्रीराम. खूपच वाईट झालं मित्रांनो, असं नव्हतं व्हायला पाहिजे बघा. तर मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना तर पहिले जय श्रीराम. तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी सर्प मित्र विशाल गायकवाड. तर व्हिडिओ खूप दिवसानंतर टाकत आहे मित्रांनो, कारण की कॉलिंग पण खूप येत आहे. वानर झाले, त्यानंतर साप पण आता पावसाळा सुरू झाल्यामुळे कंटिन्यू साप निघत आहे स्नेकचे. त्यामुळं सापमुळे काय होत आहे, रात्री पण दिवसा पण कॉलिंग चालू आहे, त्यामुळे काय झोप वगैरे पण होत नाही आहे. आणि व्हिडिओ टाकण्यासाठी तर कत्ताही टाईम भेटत नाही मित्रांनो. तरी पण मी लवकरच प्रयत्न करू आता व्हिडिओ टाकायचे लवकरात लवकर. खूप मोठे व्हिडिओ पेंडिंगला पडलेले आहे मित्रांनो. तर चला मित्रांनो आपण मुद्द्यावर बोलूया. तर आपण एक वानराचा कॉल आला होता आपल्याला, तर आपण तिथे चाललो आहे. त्यांनी आपल्याला व्हिडिओ टाकला होता मित्रांनो. तर त्या टायमाला त्या वानराची अशी कंडिशन होती. तर समजा एक मला तर कंडिशन खूप वीक वाटत आहे आणि खूप इंजर्ड पण झाला होता तो. त्याला काहीतरी करंट वगैरे बसला असेल मित्रांनो म्हणूनच. आणि जंगलामधून काय होतं, त्यांची टोळीमधून तो एकदा बाहेर पडल्यावर थोडासा हा पण होतो, म्हणजे कसं की तो एकदम हे होतो, बेचेनसारखं वाटतं त्याला. तर मित्रांनो आपण आलेलो जवळ लवकरच त्यांच्या घराजवळ बघा. तर आपण तिथं पोहोचलो. तर पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. व्हिडिओमध्ये जर काही चुकलं असेल तर तुमचा लहाना भाऊ समजून माफ करा. तर मित्रांनो बघा, ते डेट झालेलं आहे. मला सांगायला पण खूप वेगळं वाटत आहे, कारण की मी पण खूप लांब होतो मित्रांनो. जालन्यापासून 50 ते 60 किलोमीटर अंतरावर होतो. तिथून येण्यावरून मला पण टाईम झाला. त्यांनी मला फोटो वगैरे पाठवले होते. त्यांनी त्यांना खायसाठी कांदे वगैरे पण टाकले होते, पण त्यांनी काही खाल्लं नाही मित्रांनो. हा कसं झालं, आता त्यांच्या मी म्हटलं नाही का, त्यांच्या टोळीमधून म्हणजे टीममधून जर तो असा साईडला आला तर बेचेन होतो आणि त्यानंतर बीमार पडतो, अशक्तपणा येतो त्यांच्यामध्ये. आणि मित्रांनो त्याच्या पायाला करंट पण लागलेला होता बघा. तर करंटमुळेच शक्यतो तो असा एका जागेवर हे पडला आणि त्यांनी त्याला पाणी वगैरे पण पाजलं. पण चला तर मित्रांनो आता त्याची पूर्ण आपण हे करूया, जेणेकरून म्हणजे हे नाही का म्हणते आता माझ्या लक्षात नाही आलं बघा. अंतिम संस्कार, हां अंतिम संस्कार करूया आपण मित्रांनो तसा. तर नेऊया त्याला मित्रांनो. आमची सगळी टीम माझ्यासोबत आहे मित्रांनो. हे जे कपडा टाकतं हे शिवभाऊ आहे आणि नसीर शेख म्हणजे नसीर भैया आहे आणि ते पण माझ्यासोबत आहे. आणि आमच्या टीममधली एक तर बघा आम्ही त्याला टाकण्याचा प्रयत्न करतो आहे आता. म्हणजे कसं न्यायचं हे पण पडली ना आता, त्याला न्याव तरी कसं बघूया. त्याच्या पायाला लागलेलं आहे. तर मित्रांनो त्याच्या पायाला पण लागलं होतं. तर ही आमच्या टीममधली तेजस्विनी ताई आहे. तर ही पण खूप आम्हाला मदत करते, असं काही कॉल वगैरे असला तर येते आमच्यासोबत. आणि काही दुसरे तरी लोक किळस करतात घेण्यासाठी वगैरे, पण म्हणजे की जसं की आमच्या टीममधल्या नाही पण दुसऱ्या लोकांना कधी म्हटलं आमची मदत करा तर कोणी करत नाही मित्रांनो.
तर ही ताई आहे, ताईला जर बोललो आम्ही असं काही तर ती बिंदास घेते, लाजत नाही कोणत्या गोष्टीला, आणि म्हणजे जेणेकरून तिला असं हे नाही आहे, किळस नाही आहे जनावराची. हे पण खूप जीव लावते. ते सध्या नवीन नवीन आहे आमच्या ग्रुपमध्ये आता. आणि हे मयूर भाऊ आहे आणि हा यश आहे. तर मित्रांनो बघा, आम्ही त्याला उद्यानमध्ये आणलेलं आहे फॉरेस्टमध्ये, कारण की आपण आपल्या जागेवर त्याला तर म्हणजे त्याचा अंतिम संस्कार नाही करू शकत. ते फॉरेस्टच्या हवेलीच करावं लागतं आम्हाला, त्यांच्या निगराणीखाली. आम्ही जे पण काम करतो तर ते फॉरेस्टच्या अंडरखाली निगराणीखालीच काम करतो. तर मित्रांनो त्याचा आपण पूर्ण अंतिम संस्कार केलेला आहे. तर जय श्रीराम मित्रांनो, जर काही चुकलं असेल तर नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा.